पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यामधल्या कासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतल्या जवळपास 250 विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून विषबाधा झाली. यापैकी 17 जणांची परिस्थिती गंभीर आहे असं समजतं आहे. दुपारी इस्कॉन या संस्थेमार्फत पुरवण्यात येणारी खिचडी खाल्ली आणि विद्यार्थ्यांना मळमळ, चक्कर, उलट्या होऊ लागल्या. शिक्षकांच्याही बाब लक्षात आली आणि तातडीनं जवळच्या तळवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपजिल्हा रुग्णालयात कासा इथं होताना उपचारासाठी दाखल करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या विषबाधेमुळे पालकांमध्ये मात्र मोठं भीतीचं वातावरण पसरलं. जिल्हा परिषद शाळा कासा बुद्रुक इथल्या मुलांना विषबाधा झाली. इस्कॉनचे जे दुपारचं त्यांचा डब्बा येतो त्या डब्बा खाल्यानंतर त्यांना विषबाधा झाली असं मला समजलं. मी तात्काळ शाळेत गेले असता टोटली पोरांना विषबाधा झाली. दुपारी जेवण केल्यानंतर चक्कर यायला लागली, पोटात दुखत, अजून जेवणाला वास यायला लागला, गाडीचा पण आंबट वास येतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.